न मिला गणपति मामूली सारदा, 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 न मिला गणपति गणपति बाबूली सार मिला गणपति बाबूली सार पता गुरु राया Oh,
स्वामी तिन्ही जगाचा भक्त सदा शिवाचा स्वामी तिन्ही जगाचा भक्त सदा शिवाचा स्वामी तिन्ही जगाचा
सर्व गुरु रायाची दीक्षा देई संन्यासाची कृपा सर्व आ सारी जनार्दन बाबांची कृपा ही सारी आली तुमच्या गावात भक्तीची फेरी आली तुमच्या गावात बाबांची डोली जनार्दन बाबांची कृपा ही सारी जनार्दन बाबांची कृपा सारी 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 जनार्दन बाबांची रूपाई सारी जनार्दन बाबांची रूपाई सारी जनार्दन बाबांची रूपाई सारी 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 जनार्दन बाबांची रूपाई सारी गोर गरीबानी पामर सारे गोर गरीबानी पामर सारे सर्व जगाला हो स्वामीच तारे सर्व जगाला स्वामीच तारे हरे कष्टी दुखी साधक सारे कष्टी दुखी साधक सारे जय जनार्दन भजन करी रे जय जनार्दन भजन करी जनार्दन बाबांची कृपाई सारी जनार्दन बाबांची कृपाई सारी 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 जनार्दन बाबांची कृपाई सारी जनार्दन बाबांची कृपाई सारी 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 साधक होनी सेवा करी रे साधक होनी सेवा करी रे भक्त होनी भजन करी रे भक्त होनी भजन करी रे उत्तम शिष्य जनार्दनांचा उत्तम शिष्य जनार्दनांचा
उत्तम कार्य जगत करी रे, उत्तम कार्य जगत करी जनार्दन बाबांची कृपा ही सारी 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 जनार्दन बाबांची कृपा सारी जनार्दन बाबांची कृपा ही जनार्दन बाबांची ज्ञानी धरी रे यमनी यमते ज्ञानी धरी रे नित्य बोध शिष्य करी रे, नित्य बोध शिष्य करी रे अखेरता संदेश जगी अखेरता संदेश जगी जय जनार्दन भजन करी रे, जय जनार्दन भजन करी जनार्दन बाबांची कृपा सारी, जनार्दन बाबांची कृपा सारी 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 जनार्दन बाबांची कृपा जनार्दन बाबांची कृपा सारी, जनार्दन बाबांची कृपा सारी 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 जनार्दन बाबांची कृपा सारी। ए आली तुमच्या गावात भक्तीची फेरी, आली तुमच्या गावात बाबांची डोली जनार्दन बाबांची कृपा सारी, जनार्दन बाबांची कृपा सारी 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 जनार्दन बाबांची कृपा सारी। तीरावरती जनार्दनाची नगरी, जनार्दनाची नगरी बैसले तपस्वी मौनगिरी, 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 बैसले तपस्वी मौनगिरी। Thank you.
जदासाची हाक नहीं कुनी निजदास निजदा साच हाक ऐकुनी संकट समजिए गीता कट समाई गीता Ah
भीवरे दादी, ओहि भीवरे दादी, ओहि भीवरे जादी रे, भीमरे जादी रे, आरे भीमरे जादी रे, आरे भीमरे जादी रे, संत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौनगिरी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य अनंत विभूषित त्रिश्रेकादराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद श्री पंचदक्षिणाम जुना आखाडा निर्भर त्र्यंबकेश्वर यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी व्यासपीठासमोर बसायचं आहे. कुंडलीकरा बंद कुंडलीकरा हे बंधू कुंडलीकरा हे बंधू त्याची खाती काय सांगू त्याची खाती काय सांगू त्याची खाती काय सांगो ओ माझे माहेर पंढरी माझे माहेर
गुरु मौनगिरीजी महाराज यांचे कृपा पात्र शिष्यानंत विभूषित श्री श्री कदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद श्री पंचदशनाम जुना आखाडा नील पर्वत त्र्यंबकेश्वर यांचं आगमन झालेलं आहे. सर्व भाविकांनी समोर येऊन बसायचं आहे. पाठीमाग कुणी उभे राहू नका. आली तुमच्या गावात भक्तीची फेरी, आली तुमच्या गावात बाबांची डोली. जनार्दन बाबांची कृपाई सारी, जनार्दन बाबांची कृपाई सारी सारी सारी. जनार्दन बाबांची कृपाई सारी, जनार्दन बाबांची कृपाई सारी, जनार्दन बाबांची कृपाई सारी सारी सारी. जनार्दन बाबांची कृपाई सारी. हे गोर गरीब आणि पामर सारे, गोर गरीब आणि पामर सारे, सर्व जगाला हो स्वामीच तारे, सर्व जगाला हो स्वामीच तारी. कष्टी दुखी साधक सारे, कष्टी दुखी साधक सारी. जय जनार्दन भजन करी रे, जय जनार्दन भजन करी. जनार्दन बाबांची कृपाई सारी, जनार्दन बाबांची कृपाई सारी सारी सारी. जनार्दन बाबांची कृपाई सारी, जनार्दन बाबांची कृपाई सारी. ओ जनार्दन बाबांची कृपाई सारी सारी सारी. जनार्दन बाबांची कृपाई सारी. हे साधक होऊनी सेवा करी रे, साधक होऊनी सेवा करी रे. भक्त होऊनी भजन करी रे, भक्त होऊनी भजन करी रे. उत्तम शिष्य जनार्दनांचा, उत्तम शिष्य जनार्दनांचा. उत्तम कार्य जगात करी रे, उत्तम कार्य जगात करी. जनार्दन बाबांची कृपाई सारी, जनार्दन बाबांची कृपाई सारी सारी सारी. जनार्दन बाबांची कृपाई सारी, जनार्दन बाबांची कृपाई सारी, जनार्दन बाबांची कृपाई सारी सारी सारी. जनार्दन बाबांची कृपाई सारी. यम नियमते ज्ञानी दरी रे, यम नियमते ज्ञानी दरी रे. नित्य बोध शिष्यास करी रे, नित्य बोध शिष्यास करी रे. आखेरचा हा संदेश जगी, आखेरचा हा संदेश जगी. नित्य कष्ट नित्य करी रे, नित्य कष्ट नित्य करी. जनार्दन बाबांची कृपाई सारी, जनार्दन बाबांची कृपाई सारी सारी सारी. जनार्दन बाबांची कृपाई सारी. आली तुमच्या गावात भक्तीची फेरी, आली तुमच्या गावात बाबांची डोली. जनार्दन बाबांची कृपाई सारी, जनार्दन बाबांची कृपाई सारी, जनार्दन बाबांची कृपाई सारी. हॅलो, मोठाचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज महाराष्ट्र राज्य नीलव्रत त्र्यंबकेश्वर श्री पंचदशनाम जुना आखाडा यांचा सत्कार या ठिकाणी
आपल्या या मंदिर समितीचे पुजारी श्री अण्णा महाराज यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. ते या ठिकाणी अविरत असाव. हा हो गुरु. विधीचा आणि पूजनाचा कार्यक्रम ते मंदिरावर दररोज पहाटे करतात असे श्री अण्णा महाराज. मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते. गळत घालून पुष्पांचा माळा, पुष्पांचा माळा, पुष्पांचा माळा, वो वाळू सावळा जनार्दन भोळा, जनार्दन भोळा, जनार्दन भोळा. चला भक्तांनो सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वामीजींचं स्वागत करायचं आहे. बाबाजींचं पूजन झालेलं आहे. मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते. केशवगिरी महाराज यांचा सत्कार अण्णा बाबा कुशाळ यांनी करावा अशी मी विनंती करतो. केशवगिरी महाराज सुदाम गिरीजी महाराजांचं पूजन होत आहे. सर्वांनी या ठिकाणी संपन्न होत आहे. मी प्रताप पोपट कुशारे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेज वरती यायचे. या ठिकाणी जय जनार्दन स्वामी भक्त मंडळ. या भक्त मंडळाचे सदस्य माननीय श्रीयुत मेदने सर या ठिकाणी उपस्थित झालेले. मी प्रताप पोपट कुशारे यांना विनंती करतो की त्यांनी मेदने सरांचा सत्कार करावा. त्यानंतर पुढचे सर्व सत्कार श्री प्रताप पोपट कुशार यांनी करावे अशी मी विनंती करतो. लागी लगन गुरु चरण लगी. तिसगाव भजनी मंडळ, तिसगाव भजनी मंडळ यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सत्कार करायचा आहे. प्रताप पोपट कुशार यांनी तिसगाव भजनी मंडळ यांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार करायचा आहे. त्यानंतर पालखेडवरून आलेले जे भजनी मंडळ असेल त्या भजनी मंडळाचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. त्यानंतर संत मेळा चॅनलच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आलेले. त्या भगिनींच एक महिलेने त्यांचा सत्कार करायचा आहे. कोणी एक महिला उठायचं आणि या ठिकाणी कोणी एक महिला असेल त्या महिलेने पुढे येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी डिजिटल साऊंड सिस्टीम आणि मंडप आणि लाइटिंग ही अविरत सेवा या ठिकाणी दरवर्षी पुरवतात. तर असे आपले वारुळे बंधू डिजिटल साऊंड सिस्टीमची सेवा ते पुरवतात. यांचाही सत्कार प्रताप पोपट कुशार यांनी करावा. गुरु चरण बिना कुछ नहीं भाए, गुरु चरण बिना गुरु चरण. या ठिकाणी ज्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आलेल्या आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. दुसरी महत्वाची सूचना अशी, दिनांक 2/3/2022 बुधवार रोजी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांचा सुसरावी असा प्रवचनाचा कार्यक्रम होईल याची सर्व भाविकांनी नोंद घ्यायची. या ठिकाणी शनी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुखदेव महाराज
यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे, तर सर्व भाविकांनी उद्या उपस्थित राहावे. जय जनार्दन. गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज. ओम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरः परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभा निरभिघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिरक्षं एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिजळ कारुण्यसिन्धुभव दुःखहरी तुजवीन शंभो मज कोनतारी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमः पार्वती मते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की गुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज सर्वदेश्वर भगवान वकीश्वर महाराज संतन की जय सनातन धर्म की जय शंकर मोचन हनुमान सियावर रामचंद्र की जय कुलस्वामिनी तुळजा भवानी माते की जय. सर्वांनी या ठिकाणी 2 मिनिटं भजन करू आणि फक्त 10 मिनिटं आपल्याला बसायचं आहे. त्यानंतर येवला तालुक्यामध्ये शिव महापुराण कथा 8 वाजता त्या ठिकाणी वेळ दिला गेला होता, परंतु मराठवाड्यामध्ये वैजापूर तालुक्यात कार्यक्रम असल्यामुळं आम्ही थोडंसं लेट झालो आणि लगेचच आपण 2 मिनिटं गुरुमाऊली बाबाजींचं भजन आणि 10 मिनिटं बसायचे, कारण तुम्ही 6 वाजेपासून बसले आहात. आणि ह्या कार्यक्रमाला आपल्याला 1 वर्ष वाट पाहावं लागते. सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेले हे सावरगाव आहे. विशेषतः बाबाजी स्वतः या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम सुरू करून दिले. त्याला ह्या कार्यक्रमाला जवळजवळ 33 वर्ष आज पूर्ण होत आहे. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत केलंच पाहिजे. परंपरा टिकवली आहे. अतिशय सुंदर असं मंदिर सावरगावमध्ये बाबाजींची मूर्तीची प्रतिष्ठा सुंदर दरवर्षी विधी आपलं भक्तमंडळ अन्न वगैरे सर्व करतात हे आपलं मुळात भाग्य आहे. आणि म्हणून प्रथमता सर्व गावकऱ्यांचं सर्व ग्रामस्थ सर्व भक्तगण माता भगिनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्त परिवार विशेषतः समिती आणि भजनी मंडळ उपस्थित सर्व गावाचे भजनी मंडळ आणि सुदाम बाबा सर्वांचं या ठिकाणी परत एकदा स्वागत एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. धन्यवाद. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे सर्व हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे
हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा बना कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा 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 हे 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 नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं शुभ प्रेरणेनं बाबाजींच्या पदस्पर्शाने पावन झालेले सावरगाव नगरीमध्ये आज
एवढा मोठा उत्सव, एवढी मोठी यात्रा आपण करतो. कदाचित 2 वर्षामध्ये अडीअडचण निर्माण झाली असेल कोरोना काळामध्ये, परंतु ती परंपरा खंडित सावरगाववाल्यांनी केली नाही, चालूच ठेवली. आणि पौर्णिमा, त्यातल्या त्यात दांडी पौर्णिमा ही यात्रा आम्ही जवळजवळ 10 ते 12 गावामध्ये बघितली. आता किती महत्त्व आहे या यात्रेचं. कालच्या यात्रेच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करायची असते. विशेषतः भगवान शंकराला एक अक्षदा आणि एक बेलाचं पान भगवान शंकराच्या पिंडीवरती व्हायचं असतं कालच्या पौर्णिमेच्या दिवशी. आणि विशेषतः चंद्रमौली भगवान शंकराचं एक नाव आहे, हे नाव घेऊन ते बेल वाहून आपल्या अंतकरणात जी मनोकामना आहे ती पूर्ण होते. म्हणून कालची जी पूजा आहे त्या पौर्णिमेच्या पूजेचं महत्त्व असं की एक बेलाचं पान, एकच अक्षदा, ते बी खंडित नाही. आणि त्यानंतर मंत्र म्हणायचा आहे मौली कोण शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौली शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौली शंकरा चंद्रशेखरा. शिल्पभूषणा बिल्वभूषणा हर 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 महादेव शंकरा, शंकरा शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौली शंकरा हो चंद्रशेखर. तसं जर विचार केला तर 31 पौर्णिमा करायला पाहिजे. किती पौर्णिमा करायला पाहिजे? 31 पौर्णिमेचा उपवास करायला पाहिजे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी कलश ठेवला पाहिजे आणि कलशावर 5 आंब्याची पानं, 1 नारळ. एक कोणी 1 दिवसाचं ठेवतं, कोणी 1 महिनाभराचं ठेवतं. आणि त्यानंतर कलशाच्या खाली तांदूळ नाही ठेवायचे, गहू ठेवायचे. तांदूळ ठेवले तर अर्ध इंद्रदेवाला जातं. म्हणून त्यावेळेस मंत्र कोणता म्हणायचा, 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा, किंवा 108 वेळेस म्हणा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, चरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमामि. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, चरण्य त्र्यंबके गौरी. हा मंत्र कलश ठेवताना आपल्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण करताना 11 वेळेस जपायचं, 21 वेळेस जपायचं, किंवा 108 वेळेस जपायचं. आपण आपल्याला जपत नाही लक्षात. आता काल परवाकडे एक मुलगा आला, खूप सुंदर होता, कॉमर्सला होता, अतिशय सुशिक्षित मुलगा, 12वीचा आहे. चक्रात सापडला, डोळ्याशी टाईट करून आला. म्हटलं काय झालं? म्हणे काही नाही बाबा, जवळजवळ 7-8 वर्ष झाले घरात राहत नाही, झोपत नाही, चिडचिड करतो. म्हटलं काही नाही, काही काळजी करू नका बाबाजी, झोपायला भस्म दे, बाबाजीची भस्माची ताकद आहे. त्याच्यात आमच्याजवळ एक भोलेगिरी बाबा बसेल होते. तेवढ्यात भोलेगिरी बाबाला म्हटलं याला काल भस्म दिलं, आज हा व्यवस्थिशीर बोलतंय. मग भोलेगिरी बाबांनी काय सांगितलं त्याला? अरे बाळा, माळ घालून घे म्हणे. आता तो सुशिक्षित होता, अतिसुशिक्षित, कसं असतं मुलं. त्याला विचारल्यानंतर तो काय, त्यांनी काय उत्तर द्यायला पाहिजे? बाबा माळ घालतो पण किती दिवस घालू. म्हणलं वा रे वा, एवढं बरं कळतं तुला, किती दिवस घालू. बाबाजींकडे एक मुलगा आला, आपली आई घेऊन आली, त्यांची आजी वगैरे आई घेऊन आली. बाबाजी बाबाजी म्हणे काय, हा मुलगा फार वेड्यावाने करतो, घरात राहत नाही, खूप त्रास देतो, सगळ्या माणसाला त्रास देतो घरातल्या. बाबाजी तिला हळूच म्हणते, आई हा पौर्णिमेचा असेल. नाही ना बाबाजी, तो दांडी पौर्णिमेचा आहे म्हणे. खरं कसं असतं बघा, कधी कधी असं होतं माणसाला, 2 भाऊ वेगळे निघाले आणि संत एक करतात.
संत मार्ग दाखवता, मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत. ते बाबाजीने किती मार्ग दाखवला, किती लोकांना, लाखो लोक व्यसनमुक्त केले, लाखो लोकांचे संसार सुखाचे केले. भोळ्या भक्ताची सावली माझी जनार्दन बाहुली, भोळ्या भक्ताची सावली माझी जनार्दन बाहुली, 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 नशिबान संधी आली माझी जनार्दन बाहुली, भोळ्या भक्ताची सावली. म्हणून या ठिकाणचं भक्त मंडळ समिती खूप आदर्श आहे, खूप उत्साहानं कार्यक्रम करतात. मंदिरात एवढी प्रसन्नता आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बाबा, एवढी ऊर्जा आणि एवढं ओलय आहे. अरे तिथं भस्म ठेवून बघा, फक्त कोणालाही काही अडचण आली तर तेवढं भस्म लावून बघा, एवढी शक्ती या मंदिरात. दुःखी लोक हो जगात किती, सुखी करती हो त्यांना विभूती, सुखी करती हो त्यांना विभूती, जनार्दन बाबांची महान शक्ती, जो बाळा जो दोरे दो, जनार्दन बाबांची महान. आपल्याला चिचुंडीला कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे जास्त वेळ नाही, फक्त 5 मिनिटं अजून राहिले. बघा कसं असतं माणूस, असं दोन भाऊ, एक मोठा एक लहान, दोघांच्या वाट्याला एक कांबळं आलं. काय आलं? एकच कांबळं आलं. मोठा भाऊ हुशार, मोठ्या भावाने सांगितलंय, सायंकाळ म्हणजे संध्याकाळ झाली का हे कांबळं मला द्यायचं आणि दिवसभर तू सांभाळायचं. दोघांनी कांबळं वाटून घेतलं. आलं का? दोघांनी वाटल्यानंतर बिचारा मोठा भाऊ होता, ते संध्याकाळी घ्यायचा आरामशीर झोपायचं आणि ही दिवसभर याला काय कामाचं यायचं, ही उशाला घेऊन बसायचं. म्हैस होती त्यांना, त्यांनी सांगितलं, मोठ्या भावाने सांगितलं म्हैस पण वाटून घ्यायची. म्हणे काय? म्हणे मग मला मोठ्या भावाने सांगितलं, तू पुढची बाजू घे, मला मागची बाजू दे. बरं आहे. त्यांनी सांगितलं, दिवसभर मीच चारा खाऊ घालायचं आणि दूध तू काढायचं. लक्षात घ्या, कटळून गेला बिचारा. एक दिवस एका संतांकडे गेला, महापुरुषांकडे गेला, म्हणे महाराज अहो मी हे कांबळं सांभाळून करू काय, दिवसभर मला काहीच कामाचं नाही, संध्याकाळी भाऊ म्हणतो दिवस मावळला घेऊन जातो. अरे म्हणे काय नाही, सोपं आहे, आज पाट वाहतोय, पाटात कांबळं टाकून दे आणि संध्याकाळी म्हणा घेऊन जाय. काय अवस्था झाली असेल त्याची. कांबळं ओलं झाल्यानंतर संध्याकाळी हाक मारली, बाबा अरे मला कांबळं दे. म्हणे हे काय घेऊन जा. अरे काय कामाचं राहिलं ते वल्ल झाल्यानंतर. त्याच्यानंतर मग बाबाने सांगितलं, आता म्हणे काय? अहो म्हणे मग म्हशीचं काय झालं? म्हणे माई काही नाही, तुला म्हशीचं पुढचं मुख दिलेलं आहे ना, तो दूध काढायला लागला, फक्त काठी घेऊन म्हशी पुढं उभा राह. तो जर अरे मी दूध काढतोय, तू असं काय करतोय? त्याने सांगितलं, माझ्या बाजूला पुढची बाजू दिलेली, मी काही करेन. तिथेही त्याने नतमस्तक झाला आणि दोन्ही भाऊ एक झाले. दोघांचं एकीकरण करणं, संसारातलं दुःख हरण, संसारातला प्रश्नाचं उत्तर देऊन मुक्त करणं हे संतांचं काम आहे. म्हणून संताविनय प्राप्ती नाही, ऐसी वेद देती गई. वेदाने सुद्धा सांगितलं की बाबांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, छत्रपतींची भूमी आहे, शिवरायांची भूमी आहे. आणि या शिवरायावर, छत्रपतींचे आपल्यावर अनेक संस्कार, अनेक परंपरा आपल्यावर लादल्या गेलेल्या आहे. आणि ती परंपरा आज आपण उद्घोषित करताना आपल्याला जो काही आनंद मिळतो आहे, जो परमानंद मिळतो आहे, जो परमेश्वराचा आनंद मिळतो आहे, केवळ महापुरुष सद्गुरु जनार्दन स्वामींसारखे संत आणि छत्रपती शिवरायांसारखे महान या ठिकाणी विभूती मिळाल्यामुळे आपण आनंद घेतोय. धन्य धन्य शिवाजी राजा. हो, म्हणून लक्षात घ्या, फक्त पुढे जायचं एवढं लक्षात राहू द्या की ज्या अर्थी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज हे संत आहे. संत वेगळे, साधू वेगळे आणि संन्याशी वेगळे, बैरागी वेगळे आणि गोसावी वेगळे, हे पण लक्षात घ्या. गोसावी आहे, बैरागी आहे, नंतर साधू आहे, नंतर संन्याशी आहे, मग संत आहे. परंपरा बघा कशी आहे. आपण संताला साधू म्हणतो, साधूला संत म्हणतो, नाही. अरे साधू सारखे साधू जसे हिंडा त्या बाजारी, ऐका रुक्मिणी साधू हिंडा त्या बाजारी,
जनार्दन बाबांचा फोटो देवाच्या शेजारी ऐका रुक्मिणी का देवाच्या शेजारी हा फोटो लागला कारण त्यांचं तेवढं हे होत जातेगावच्या डोंगरावरती आम्ही एकदा गेलो आणि त्या ठिकाणी गेले असताना मनमाड मधून एक ड्रायव्हर आणि त्याची पत्नी दर्शनाला जात असायची आणि दर्शनाला गेले का त्यांचा नेम होता रविवारच्या सुट्टीचा पण एक दिवस ड्रायव्हरला सुट्टी नव्हती आणि सुट्टी नसल्यामुळं ही बिचारी सांगितलं मी जातेगावच्या डोंगरावर दर्शन करून येते बरं का बा जा म्हणे जातेगावच्या डोंगरावरती दर्शनाला निघाली आणि वरून चोर आले आणि चोराने सगळं मंगळसूत्र वगैरे काढून घेतलं पण बघा डोंगर उतरताना त्यांची दृष्टी जायची आणि डोंगर चढताना त्यांना दृष्टी यायची दृष्टी देणारे देव म्हणजे जनार्दन बाबा आहे काही वेळांना नतमस्तक झाले आणि बाबाजी सांगितलं बाबाजी आम्ही चोर होतो आमच्याकडून चूक झाली आम्हाला पदरात घ्या आमचे डोळे आम्हाला परत द्या हे जातेगावची घडलेली कथा तुम्हाला सांगतो की जनार्दन स्वामींकडे आले का दृष्टी येते आणि जनार्दन स्वामींकडून बाहेर निघाल्या का दृष्टी जाते हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभूतीच्या गोष्टी आहे आणि म्हणून जसं एकदा एक मोठे नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या आपल्या याच्यात चालले होते यात्रा करीत तिथं एक कान्होबा नावाचा एक महान संत होता त्यांनी सांगितलं का रे महाराष्ट्र में नामदेव जी है वो पत्थर को दूध पिलाते है म्हणजे पांडुरंगाला काय म्हणला तो पत्थर म्हणला लक्षात घ्या ज्ञानेश्वर माऊली त्या साधूकडे पाहत राहिले बाबा पकरजी तो पत्थर नाही आहे ना घडविला न बसविला असा आमचा पांडुरंग आहे अरे मै भी पत्थर को दूध पिला सकता म्हणे अरे त्यांनी एक दगड घातला आणि दूध पाजायला लागला सिद्ध होता तो फार मोठा सिद्ध होता मग मुक्ताई म्हणे बाबा याला फार मोठा अहंकार आहे याला आपण पांडुरंगाच्या दरबारात नेऊन दूध पाजायला लावू याच्याकडून जर खरा दूध पिलं तर मग समजायचं की खरा संत आहे म्हणून पांडुरंगाच्या दरबारात चाल म्हणे आणि पांडुरंगाला दूध पाजून दाखव जसं नामदेव दूध पाजतो तसं तू पाजून दाखव आले पांडुरंगाच्या पुढं आता याचे सोन्याचे ताट सोन्याचे सगळं सोन्याचं ते सगळं दुधाचं आणि 50 लिटर दूध घेऊन आला आणि गेला पांडुरंगाकडे पुढं दूध घेऊन अहंकार घेऊन जर देवाकडे गेला तर देवापर्यंत माणूस कधीच जात नाही याची जाणीव आपण कायम ठेवली पाहिजे नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तोची सुखी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दूध घेतलं आणि पांडुरंगाकडे चालला मुक्ताईनं पाहिलं ज्ञाना अरे देवाकडे चाललाय मुक्ताई त्याच्याकडे अहंकार आहे तो देवापर्यंत जाऊ शकत नाही म्हणून ते दूध घेऊन चालला आणि ते जे होत गडवा दुधाचा तो एवढा तापला की त्याचे दोन्ही हाताचे साल्टे निघून गेले गडवा खाली पडला दुसरा घेतला दुसरा खाली पडला जवळजवळ 10 ते 20 लिटर दूध खाली पडून गेलं आणि मग मात्र मुक्ताई म्हणे नामा आता मात्र तो शांत झालेला आहे घे तू आता दूध नामाने सांगितलं मी इतका गरीब आहे माझ्याकडे दूध घ्यायला सुद्धा काही नाही म्हणून नामाने सांगितलं हे जे खाली पडलेलं ना हेच दूध घे आणि भर त्या गाडव्यात आणि दे पांडुरंगाला आणि पांडुरंगाकडे तू नको जाऊ पांडुरंगाला खाली उतरायला लाव पांडुरंग तिथं फक्त संगवर नामदेव गेले आणि पांडुरंगाने विठेवरून उडी मारली हातातला गाडवा घेतला आणि दूध पिले मग याचा सगळा अहंकार गेला आणि एवढी मोठी जाता साष्टांग दंडवत नामदेवा पुढे केलं की नामदेवा खरंच तू माझ्याजवळ आला तरी मला सांगितलं नाही की मी देवाला दूध पाजतो खरे आहे महाराष्ट्राचे संत की त्या संत परंपरेला मीही नस्तक मस्त होतो साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा हो म्हणून या ठिकाणी आपण दरवर्षी एवढा मोठा सुंदर असा कार्यक्रम करतो तुम्हाला खूप ऐकायचं असेल तर संत मेळा चॅनल या ठिकाणी आहे आणि त्यावर शिवमहापुराण नवी नवी रामकथा दरवाजचं प्रदोष पंगत सगळी माहिती त्यात आपल्याला मिळते जय जनार्दन अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणा प्राण समायुक्त पंचमेरिनं चतुर्विधम अहम क्रतुरं यज्ञ सदा मम औषधं मंत्रः ममेवाज्य ममाग्निरहुतम् ब्रह्मार्पणं ब्रह्मायु ब्रह्मार्पणो ब्रह्मणावतं ब्रह्मेव तेन गन्तव्य ब्रह्मकर्मा समाधिना
प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुख नानीर शुभ जायते प्रसन्नते शुभदेवं प्रवतिष्ठते अंजनी गर्भसंभूतं कुमार ब्रह्मचरणं दृष्टिदोषिणाशय हनुमन्ते सुरम्य शिवार्पण कृष्णार्पण सद्गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो अर्थी पंचप्राणाची करुणपंती पंचप्राणाची करुणपंती नेत्रांचा फुलवाती नेत्रांचा फुलवाती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो अर्थी शिवरूपी श्री शिव संता पाहुनिया श्री मूर्ति पाहुनिया श्री मूर्ति स्वामी जनार्दना 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 लल्लाटी भस्मटिळा गळरुद्राक्षांचा माळा गळरुद्राक्षांचा माळा गळरुद्राक्षांची येताना चरणाची येताना होईच्या पूर्ती होईच्या पूर्ती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाली तो अर्थी स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाली तो अर्थी सकलांची तू माऊली दीनदासांची साऊली दीनदासांची साऊली दीनदासांची साऊली जटाचा भार शिरावर स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो अर्थी स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो अपराध घालून पोटी धावसत्वरी जग जेती धावसत्वरी जग जेती धावसत्वरी नामे सरदा तुझला अनन्य नामे स्मरता तुझला विघ्न अनेक हरती विघ्न अनेक हरती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो हरती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो हरती पंचप्राणाची करुणपंती पंचप्राणाची करुणपंती नेत्रांचा फुलवाती नेत्रांचा फुलवाती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो अर्थी स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो अर्थी गाली लोडांगण बंदीन चरणा डोळ्यान पाहिन रूप तुझे देवी अलंगन अनन्य भूजन भावे वारिन वनेन वा तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधु सखा तुमेव तुमेव विद्यारणं तुमेव तुमेव सर्वं मम देवे साईं वाच्यं सेवा पुजात्वावा प्रकृतिस्वावा करोण्यस्यं सकलपरस्मे नारायणाय इति समर्पय अच्युतं केशवं राम नारायण कृष्णदामोदर वासुदेव हरि श्रीधर माधव गोपीकवल्लभ जनकनायकं रामचन्द्रमले हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे ओम यज्ञ देवस्थानि धर्वाणि व्रतमानस ते नाक महिमानस चंद्र यत्र वर्वे सांध्या संति देवाः ओम राजाधिराज समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वर वैष्णवनदतातु कुबेराय वैष्णवनाय महाराज।